गोष्ट आहे रामपूरच्या नंदूची। नंदू आपल्या कुटुंबासोबत रामपुरामध्ये राहायचा। तसा तर नंदू लाकूड तोडायचं काम करत असायचा, परंतु त्याचं स्वप्न होतं की तो ट्रेनचा टीसी बनणार। आजकाल माझी ग्राहकी इतकी वाढली आहे की मला अभ्यास करायचा वेळच मिळत नाही आहे। अरे काय नंदू भाऊ, मला तुझ्याकडनं एक लाकडाचं मोठं कपाट बनवायचं आहे। मी बनून तर गेल भावा, पण वेळ लागणार त्याला। बघून घे, कुठल्या दुसऱ्या जागेवरनं बनवून घे। तू खूप भाव खाला लागलायस, आता पहिलेसारखा नाही राहिला। जाऊ दे, मी कुठनं अजून बनवून घेणार ते। नंदू एवढा चांगला लाकडांचा व्यापारी होता की सगळे त्याच्याच कडून सामान बनवत असायचे। ह्यामुळेच नंदू आपल्या पसंतीची नोकरी करू शकत नव्हता। आणि ह्या सगळ्या गोष्टी जाऊन नंदू आपली आई रूपमतीला सांगतो। आई, मी प्रत्येक गोष्टींशी त्रासात आहे। सगळ्यांना माझ्याकडूनच आपलं सामान बनवायचं आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला अभ्यास करायची सोय तर दूर, मला झोपायचा पण वेळ नाही मिळत आहे। ही तर खूप चांगली गोष्ट आहे। जर तुझ्या आतमध्ये एवढी चांगली कला आहे पैसे कमवायची, तर तुला हेच करायला पाहिजे। कुठे नोकरी बिक्री करायची काय गरज आहे? नाही आई, मला ट्रेनचा टीसी किंवा मोटर मॅन तर बनायचंच आहे। मग वाटल्यास जे होऊ दे। तू एक काम कर, आज संध्याकाळची ट्रेन पकडून तुझ्या मामाच्या घरी निघून जा। कमीत कमी काही दिवसांसाठी तुझी बुद्धी शांत तरी होईल। ही गोष्ट तू बरोबर बोललीस आई, मी असंच करणार। कमीत कमी काही दिवसांची मला मनाची शांती तर मिळणार। नंदू आपलं सामान भरून रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघून जातो आणि ट्रेन प्लॅटफॉर्मला येण्याची वाट बघत असतो। ट्रेन यायला खूप वेळ लागत आहे, तोपर्यंत काय करू, आराम पण किती करणार। तेवढ्यातच तिथे एक बाई आली आणि नंदूला म्हणू लागली, अरे नंदू, तू इथे काय करत आहेस? कोण, मी तुम्हाला ओळखलं नाही। काही वर्षांपूर्वी तू माझ्या घराचा दरवाजा बनवला होतास। तो दरवाजा एवढा मजबूत बनलाय की आज सुद्धा तसाचा तसाच आहे। ती धन्यवाद, पण तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जात आहात, काय गोष्ट आहे? मी कुठे फिरायला जात नाहीये। तू ऐकलं नाहीस, शहराच्या बाहेर ट्रेन ड्रायव्हर आणि टीसीच्या नोकरीची एग्जाम चालू आहे। ही गोष्ट मी पण वृत्तपत्रात ऐकली होती, काय ह्यात मी पण भाग घेऊ शकतो? यामध्ये सगळे शिकलेले ग्रॅज्युएट मुलं आपलं सिलेक्शन होऊ इच्छित आहेत। तिथे तुझ्यासारखे लाकूड तोडायचं काय काम? तू जाऊन कुठचा तरी दरवाजा किंवा कपाट बनव। नंदूला त्या बाईचं बोलणं ऐकून खूप राग येतो आणि तो मामाच्या तिथे न जाता नोकरीसाठी जाण्यासाठी त्या बाईचा पाठलाग करू लागतो। इथे किती साऱ्या बंद पडलेल्या ट्रेन्स आहेत, पण इथे होत काय आहे? तेव्हा नंदूची नजर तिथल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर पडते। सगळे तरुण आणि मुली ज्या नोकरीच्या शोधामध्ये आले होते तिथे, तो त्यांना सांगतो, ह्या ट्रेन अंग्रेजच्या जमान्यापासून इथे बंद पडल्या आहेत। जो पण ह्या ट्रेन्सचा बरोबर उपयोग करणार, आम्ही त्यालाच नोकरी देणार, मग तर माझी नोकरी पक्की। सरकारी कर्मचारी तेवढंच सांगून तिथून निघून जातो। तेव्हा नंदू त्या बाईच्या जवळ गेला। मी पण ट्रेनच्या सरकारी नोकरीसाठी यात भाग घेऊ शकतो? तू इथे सुद्धा आलास? अरे हे बावला बावळीचा खेळ थोडीच आहे जे तू पण करणार। त्या बाईने सगळ्यांच्या समोर नंदूचा अपमान केला। नंदू तिथून निघून गेला आणि विचार करू लागला, त्या सगळ्यांना मी त्यांच्यापेक्षा पण चांगली ट्रेन बनवून दाखवणार आणि त्याला स्वतः चालवणार। नंदूने त्याच वेळी निश्चय केला आणि जंगलातून खूप जास्त लाकडं कापून घेऊन आला आणि त्याने खरी ट्रेन बनवायचा विचार केला, 8 चाकांवाली। नंदू दिवस रात्र एक करून ट्रेनच्या आकाराची एक नकली लाकडाची ट्रेन बनवतो, जी एकदम ट्रेन सारखीच दिसत होती। संपूर्ण गावामध्ये ही गोष्ट पसरली होती। नंदूच्या लाकडाच्या ट्रेनच्या बद्दल सगळ्यांनाच माहीत झालं होतं। ही बनून तयार आहे, हिला फक्त आता बाहेर काढायचं आहे। जर ही चालून गेली तर सगळ्या गरिबांना ह्या लाकडाच्या ट्रेनच्या मदतीने मी प्रत्येक जागी फिरवणार। बस यात इंजिन लागून जावं, माझं एक काम होऊन जाणार। नंदू प्रत्येक ठिकाणी जाऊन तसंच इंजिन शोधू लागला। भाऊ, तुमच्याकडे ट्रेनचं किंवा कुठल्या जुन्या गाडीचं इंजिन आहे का? ट्रेनचं इंजिन? तू काय कुठला पागल तर नाही आहेस ना? इथे ट्रेनचं इंजिन कसं मिळणार? बघा, मी एक लाकडाची ट्रेन बनवली आहे। जर तुमच्याजवळ तिच्यात लावायला कुठलं इंजिन आहे तर मला देऊन द्या।
लाकडाची ट्रेन। हो हो, मी पण ऐकलंय की एक पागल लाकडाची ट्रेन बनवतो आहे, तो तूच आहे का? हो हो, मीच आहे। जेव्हा माझी लाकडाची ट्रेन चालायला लागेल ना, तेव्हा तुम्हाला माहित पडणार। हे बघ, माझ्याकडे तर कुठले इंजिन नाहीये, पण तिथे जवळपास खूप सारे तळाव आहेत जिथे तुला खूप साऱ्या गाडींचं इंजिन मिळून जाणार। जी गाडी त्या तळात डुबून जाते, त्याचं इंजिन कोणी वापरत नाही, तू जाऊन तिथे बघून घे। नंदू त्या दुकानदाराचं बोलणं ऐकून त्या तलावाच्या जवळ जाऊन पोहोचतो आणि त्या तलावामध्ये बघतो तर खूप साऱ्या भंगाराच्या गाड्या तिथे पडलेल्या आहेत। त्या गाड्यांमधून एका गाडीचं इंजिन तो बाहेर काढतो आणि तिथून निघून जातो। पण त्याच वेळी त्या इंजिन मधून एक आत्मा बाहेर पडून बोलतो, तू मला ह्या तळातून काढून मुक्त करून टाकलं आहेस, तुझा खूप खूप धन्यवाद। नंदू त्या आत्म्याला बघून खूपच घाबरतो आणि बस इंजिनाला घेऊन तिथून पळायचा प्रयत्न करतो। थांबून जा, घाबरू नकोस, तू माझी मदत केली आहे, मी तुला काहीच नाही करणार। मग माझ्याकडनं काय हवंय? खरच, मला बस हे इंजिन हवं आहे, अजून काहीच नाही। मला काहीच चुका कराल, माझी काही चूक नाहीये। जा, तू हे इंजिन घेऊन जा, तू ज्या पण गाडीत ह्या इंजिन लावशील, माझ्या चमत्कारी शक्तींच्या मुळे ही गाडी तिथे फक्त एक मिनिटात पोहोचून जाणार। एवढं सांगून तो आत्मा अदृश्य झाला। नंदू त्या इंजिनाला घेऊन आपल्या घरी निघून जातो आणि जाऊन आपल्या लाकडाच्या ट्रेन मध्ये लावतो। त्या इंजिनाला लावता क्षणी ती लाकडाची ट्रेन चमकून उठते। असं वाटलं की एक आश्चर्यच झालं आहे। नंदूची लाकडाची ट्रेन आता जादूची लाकडाची ट्रेन झाली होती। याला चालून बघतो। जय श्रीराम, आज माझा पहिला दिवस आहे, मी सगळ्या सवाऱ्या बसून हिला खूप मोठी ट्रेन बनवून टाकणार। नंदूची लाकडाची ट्रेन चालू लागली। खूप साऱ्या लोकांना एक मिनिटाच्या आतमध्ये स्त्री ट्रेन त्यांना घरी पोहोचवायची। माझी आई दवाखान्यात ऍडमिट आहे, काय तुम्ही मला तिथे पोहोचवू शकता? मी खूप ऐकलंय तुमच्या लाकडाच्या ट्रेन बद्दल, जर तुम्ही असं करून द्याल तर तुमची खूप कृपा होईल। येऊन जा, सवारी आणणं आणि सोडून देणं तर माझं काम आहे, येऊन जा। त्या माणसाला जादूच्या लाकडाच्या ट्रेनच्या मदतीने नंदूने लगेचच हॉस्पिटलला सोडलं। धन्यवाद नंदू भावा, मी तुझा उपकार आयुष्यभर नाही विसरणार। असंच नंदूचं नाव प्रसिद्ध झालं। लाकडाच्या ट्रेनच्या मदतीने सगळे खूप खुश झाले होते। ही गोष्ट सीमाला समजली, तेव्हा सीमाने त्याच्या विरुद्ध कट रचण्याचा निश्चय केला। या नंदूच्या मुलाचं काहीतरी करावंच लागेल। इंजिनामुळे हे सगळं काही त्या इंजिनामुळेच झालं आहे। मी ते इंजिनच त्या लाकडाच्या ट्रेन मधून चोरणार। आता ना राहणार बांबू, ना वाजणार बासरी। आणि सीमाने तसंच केलं। त्या इंजिनला चोरण्यासाठी नंदूच्या घराच्या जवळ जाऊन पोहोचली। तिथे जाऊन तिने बघितलं तर लाकडाची ट्रेन उभी आहे आणि ती जशी त्या लाकडाच्या ट्रेनच्या जवळ त्या इंजिनाला चोरण्यासाठी पोहोचली, इंजिनाला स्पर्श केल्यानंतर इंजिन मधून करंट यायला लागला आणि करंट जोराने सीमाला लागला। आ, आ, अगं आई, करंट, करंट। सीमाची किंकाळी ऐकून नंदू तिथे पोहोचला आणि लाकडाच्या बांबूने तिला इंजिन पासून मुक्त केलं। धन्यवाद नंदू, तू माझा जीव वाचवलास। तू इथे इंजिन चोरी करायला आली होतीस, ही खूप चुकीची गोष्ट आहे। माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ करना। मी तुला तेव्हा माफ करणार जेव्हा तू माझ्या सोबत ह्या लाकडीच्या ट्रेन मध्ये काम करणार। ही पण काही विचारायची गोष्ट आहे? मी नक्कीच करणार। सीमा आणि नंदू मिळून आता सगळ्यांना लाकडाच्या ट्रेनच्या मदतीने आपापल्या घरी पोहोचवू लागले। हरिया आणि धारा एक गरीब जोडपं होतं। त्यांना एक मुलगा होता गोपाळ। गोपाळ शिक्षणात खूप चांगला होता, नेहमी वर्गात पहिला येत असे। बघा बाबा, मी पुन्हा पहिला आलो आणि यावेळी सरांनी मला चॉकलेट पण दिलं। वा, खूपच छान बाळा। असंच आमचं नाव काढ बाळा गोपाळ। हो आई। सगळे खूप आनंदात होते। आता मला दुसऱ्या गावातल्या मोठ्या शाळेत जावं लागेल। ती जी शेजारच्या गावात आहे त्या शाळेत? हो हो, ती तर खूप लांब आहे। तू कसा जाणार एवढा लांब?
आई मी जाईन, माझे आणखी काही मित्रही त्याच शाळेत जाणार आहेत, त्यांच्या सोबत मी पण जाईन। ही तर खूपच चांगली गोष्ट आहे, तुझ्या सोबत तुझे मित्रही असतील। फक्त पावसाळ्यात त्रास होईल, 5 किलोमीटर भिजत जावे लागेल। भिजशील का? आम्ही तुझ्यासाठी छत्री घेऊ। आई आपल्याकडे खायला पैसे नाहीत, छत्री कुठून आणणार आहोत? बाळा अजून पाऊस यायला 1 महिना आहे, 1 महिन्यात आपण एवढे पैसे तर बाजूला टाकूच की आम्ही तुझ्यासाठी एक छत्री घेऊ शकू। खरंच बाबा? हो बाळा, तू काळजी करू नकोस, तू फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे। हरिया एक लाकडाची टोपरी बनवणारा कारागीर होता, तो जंगलातून बांबूची लाकडं तोडून आणत असे आणि मग त्यापासून टोपल्या बनवत असे। या टोपल्या विकायला तो लांब लांबच्या बाजारात जात असे। टोपली घ्या, टोपली 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये। ते कितीची आहे? ही तर 50 रुपयांची आहे। अरे बापरे, ही तर खूपच जास्त आहे, ती टोपली मी 30 रुपयाला देणार का? दे निदान 35 रुपये तर द्याच। नाही नाही, 30 रुपयांनाच दे। ठीक आहे, घ्या घ्या। प्रत्येक ग्राहक हरियाशी मोलभाव करत असे आणि म्हणूनच हरियाची कमाई खूप कमी होत होती। हे तर खूप कमी आहे, यातून गोपाळच्या छत्रीसाठी पैसे कसे वाचवू? काही हरकत नाही, तू यातून राशन घेऊन ये, उद्या मी जमलं तर संध्याकाळी बाजारात जाईन, कदाचित आणखी टोपल्या विकल्या जातील। ठीक आहे। हरिया आणि धारा छत्रीसाठी पैसे गोळा करू लागले, पण महिन्याभरात ते लोक 100 रुपयेही जमा करू शकले नाही। एवढ्या कमी पैशात छत्री कुठून येणार? माहित नाही, आता तर पाऊसही सुरू झालेला आहे, मग आता आपलं बाळ शाळेत कसं जाणार? हे कुलदेवी, आम्हाला मदत कर। दोघांनी त्यांच्या कुलदेवतेला प्रार्थना केली। त्या रात्री अख्खं कुटुंब पावसाचा विचार करूनच काळजीत पडलं। गोपाळचे डोळे तर खिडकीकडेच लागले होते, बाहेर वादळी पाऊस पाहून तो विचार करत होता, आता शाळेत कसा जाणार? एवढ्या पावसात तर सगळी पुस्तकं भिजून जातील। मला वाटतं उद्या शाळेत जाता येणार नाही। हे देवी माते, मला मदत कर। गोपाळसोबत हरिया सुद्धा खूप काळजीत होता। दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस आणखी वाढला। आई, हा पाऊस तर थांबायचं नावच घेत नाहीये, मला शाळेत जायचंय। काळजी करू नकोस गोपाळ, थांबेल पाऊस। गोपाळ अख्खा दिवस पाऊस बघत बसला होता, तो उदास होता। त्याला शाळेत जायचं होतं शिकायला, पण एवढ्या पावसात शाळेत जायला त्याच्याकडे छत्री नव्हती। बाबा कसे बसे एवढंच कमावू शकतात की आमचं पोट भरेल, जर मी त्यांच्याकडे छत्रीसाठी हट्ट केला तर ते कुठून आणणार बिचारे? काही फरक पडत नाही जर मी काही दिवस शाळेत गेलो नाही तर। हरिया गोपाळला उदास झालेला पाहत होता। हळूहळू रात्र झाली आणि सगळे झोपले। दुसऱ्या दिवशीही हीच स्थिती होती, पाऊस कोसळत राहिला आणि गोपाळ शाळेत जाऊ शकला नाही। आता तो आणखी जास्त उदास झाला होता। हे देवी माते, माझी प्रार्थना ऐक, पाऊस थांबव, मला शाळेत जायचंय। गोपाळची ही प्रार्थना ऐकून हरिया सुद्धा खूप उदास झाला। कसा बाप आहे मी, आपल्या मुलांची एकही इच्छा पूर्ण करू शकलो नाही, मी तर जीव द्यायला हवा। हा दिवसही गेला आणि तिघे जेवून झोपी गेले। हरियाच्या स्वप्नात त्याची कुलदेवी आली। हरिया, तू स्वतःला एवढा लाचार समजू नकोस, तुझ्या हातात तुझ्या समस्येचं उत्तर आहे। मला समजलं नाही देवी माते। तू बांबू आणि लाकडाची छत्री बनव। बांबूची? हो माते। आणि मग हरियाला जाग आली, त्याने घरात पडलेली लाकडं शोधली आणि बांबूही, आणि मग लाकूड आणि बांबू जोडून त्याची छत्री बनवली। सकाळी जेव्हा गोपाळ उठला तेव्हा त्याच्या शेजारी एक छत्री होती। लाकडाची छत्री ही तुम्ही बनवली बाबा? हो बाळा, आता तू शाळेत जाऊ शकतोस, तेही न भिजता। धन्यवाद बाबा, खूप खूप आभार।
त्या दिवशी गोपाळ आनंदाने तयार झाला आणि त्याची लाकूड आणि बांबूची छत्री घेऊन निघून गेला. वाटेत अनेकांनी लाकडाच्या छत्रीकडे रोखून पाहिलं. जेव्हा तो शाळेत पोहोचला तेव्हा त्याच्या सरांची नजर त्याच्या छत्रीवर गेली. विलक्षण, ही बांबूची छत्री कोणी बनवली? माझ्या बाबांनी. अप्रतिम, मी यापेक्षा सुंदर छत्री आजपर्यंत नाही पाहिली. तुझे बाबा माझ्यासाठी अशी छत्री बनवतील का? हो, बनवतील नक्कीच. चल तुझ्या घरी जाऊ. गोपाळ सरांना त्यांच्या घरी घेऊन गेला. तुमची कला अप्रतिम आहे, तुम्ही माझ्यासाठी अशा 10 छत्र्या बनवू शकता का? हो नक्कीच सर. सरांनी हरियाला 1,000 रुपये दिले. कमी तर नाहीत ना? बरोबर आहेत. पहिल्यांदा हरियाला एकाच वेळी 1,000 रुपये मिळाले होते. एवढे पैसे पाहून तो खूप खुश होता. रात्रभर त्याने लाकूड आणि बांबूच्या छत्र्या बनवल्या आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या छत्र्या सरांना नेऊन दिल्या. मग काय, हरियाला लाकडाच्या छत्र्या बनवायच्या ऑर्डर्स येऊ लागल्या. तो छत्र्या बनवत गेला आणि छत्र्या धडाधड विकल्या गेल्या. हरियाने त्याच्या मित्रांनाही त्याच्याकडे नोकरीला ठेवून घेतलं. एकाच महिन्यात हरियाचं नशीब पालटलं. त्याने एवढे पैसे कमावले जेवढे त्याने वर्षभरातही कमावले नव्हते. मग एक दिवस एक बिझनेसमॅन हरियाकडे आला. हरियाजी, तुमची ही लाकडाच्या छत्र्यांची आयडिया खूपच छान आहे. यामुळे वेस्टेजही कमी होत आहे. ही इको फ्रेंडली छत्री मी माझ्या मॉलमध्ये विकू इच्छितो. मला समजलं नाही साहेब. बाबा, हे म्हणतायत की तुमच्या बांबूच्या छत्रीमुळे प्रदूषण कमी होतं. त्यांना तुमच्या या छत्र्या त्यांच्या मोठमोठ्या दुकानातून विकायच्या आहेत. तुम्हाला ऑर्डर द्यायला आलेत. मला दर आठवड्याला 1,000 छत्र्या पाहिजेत. हा घ्या ऍडव्हान्स. त्या माणसाने हरियाला 1,00,000 रुपये दिले. आयुष्यात पहिल्यांदा हरियाने 1,00,000 रुपये पाहिले होते. हरियाने गावातील आणखी काही लोकांना कामावर ठेवलं. त्यांनी खूप मेहनत केली आणि बांबूच्या छत्र्यांची डिलिव्हरी देऊ लागले. पाहता पाहता प्रत्येक मॉलमध्ये हरियाच्या बांबूच्या छत्र्या विकल्या जाऊ लागल्या आणि हरियाचा एक प्रतिथयश अवॉर्डने सन्मान केला गेला. त्याच्या इको फ्रेंडली लाकडाच्या छत्र्या जगभरात धुमाकूळ घालत होत्या. देवी माते, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही बरोबर बोलले होते. माझ्या समस्येतच माझं उत्तर आहे. त्या दिवशी हरियाला खूप महत्वाची शिकवण मिळाली. त्याला कळलं की ज्या पावसाला तो समस्या समजत होता तोच पाऊस त्याचं नशीब उघडण्याचा मार्ग होता. म्हणूनच मित्रांनो, समस्येपासून पळण्यापेक्षा समस्या सोडवण्यातच यश आहे.